असं म्हणतात की शहाण्यांचं चाकर व्हावं पण मूर्खाचा मालक होऊ नये, याचं का म्हणतात, ह्याचं कारण आता आपल्याला कळणार आहे पुढील प्रहसनामधून. जे घेऊन मंचावर येते हास्यजत्राची यंग ब्रिगेड. ओ माने, ओ हे आपल्याच ऑफिस लेटर आहे ना. होय काय होय काय काय, मी तुम्हाला विचारतो इकडे या बघू. हा हे बघा, हे आपल्याच ऑफिस लेटर आहे ना. अरे हो, हे आपणच पाठवलं होतो की मागच्या आठवड्यात. अहो मग ते आपल्यालाच परत आलंय. नाही हा कुठला सूर लावलाय म्हणून बघा ते. आणि मला सांगा सर, मला विचारतात. अरे हो लगा. हा अरे परत आलंय. अहो माने, मीच सांगितलं तेच मला काय सांगता, हे खेळायचंय काय आज बघा ते विचारा. रस्के मॅडम, हे तुम्ही पाठवलं होतं ना लेटर, ही परत आलंय. अहो आलं काय लेटर परत? परत आले. हा नशीब त्याचं ना, एक गंमतच झाली. तुम्हाला माहिती का ते शिवलकर, ती एक नोट नाही का अशा पण फिरवतो, म्हणजे ती जाते आणि नंतर परत फिरून कधीतरी आपल्याकडे परत येते. म्हटलं असं लेटर आपल्याकडे येत असेल का, म्हणून मग मी एक लेटर तसं पाठवून बघितलं, ते आलं परत आपल्याकडे. हो रसिका मॅडम, जरा फाईल बघा, 236 लेटर परत आली आहे. काय सगळ्यांवर सेम पत्ते टाकले त्या बाईने. अरे देवा, हे तंद्रीत गोळ घातला वाटतं. कुठे कुठे तंद्री कुठे लागलेली. एक काम करा, रात्री भांडी घासताना एकदा मेंदू पण घासा ना. सॉरी सॉरी, ऐका ना हे बॉसना सांगू नका, आपल्या मला ओरडा पडेल. बने मी केलंय असं सांगा प्लीज. हो माझं नाव घेऊ नका अजिबात, आधीच तो बॉस माझ्या लय खार खाऊन आहे. एव्हरीबडी एव्हरीबडी कम हियर. एव्हरीबडी गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. ऐका हॅलो ऐका, गुड मॉर्निंग. येस व्हेरी गुड मॉर्निंग. ऐका, एक एक प्रॉब्लेम झालेला आहे, मला तुमच्या सगळ्यांची मदत हवी आहे. नाही सर, पगार नाही, पैसे देऊ शकत नाही आम्ही. बावळट आहात का तुम्ही, कळतंय का तुम्हाला, तुम्ही मला पैशांची मदत कशी कराल. मी तुमचा बॉस आहे, मी तुमचं पेमेंट देतो की नाही. हो सर, मदत वेगळी हवी आहे. सांगा सर, आम्ही आहोत ना, आम्ही करणार, आम्ही तयारच. हा हा, माझी बायको आली आहे. चार विंडोज जे देवाने घडवले ते इथेच आहेत का? इकडे या. बायको आली आहे म्हणजे लगेच आलेली नाहीये, ती खाली आहे, कार पार्क करते तिची. ऐका ना, ती वरती येते. काय झालंय, या महिन्याच्या 12 ते 17 ती मला चाललीय फिरायला घेऊन. सर 12 ते 17 म्हणजे तुम्ही जाणार आहे आम्हाला वेकेशन. मी 17 ते 12 नाही, मी येईन. थांबा ना सर, ऐका ना पूर्ण. अरे टेन्शन मतलब 12 ते 17 छुट्टी निकला निकला. बॉस आहे मी, बॉस बॉस आहे मी. नाही करू नका. तुम्हीच म्हणालात ना बायको बरोबर. बायकोला मला घेऊन फिरायला जायचंय. पण तुम्हाला माहिती आहे मी किती वर्कहोलिक आहे. आपण 12 ते 17 जर सुट्टी घेतली तर किती नुकसान होईल आपलं. कंपनीचा एका दिवसाचा टर्नओव्हर काय आहे? 8 लाख रुपये. आता 12 ते 17 म्हणजे किती, 6 दिवस झाले. आता 6 दिवस म्हणजे गुडुले 8 साखी 48. 8 साखी कुठलं गणित आहे, कुठल्या शाळेत शिकलाय 8 साखी 48? बरं पण करेक्ट आहे, 48 लाखाचं नुकसान आहे की नाही ते मला करायचं नाहीये. हा त्यामुळे मी इथे खरी गोम आहे. मी माझ्या बायकोला सांगितलेलं आहे 12 ते 17 आपल्या कंपनीत एक खूप महत्वाचं काम आहे. आता ती ह्याच गोष्टीची शहानिशा करायला इथे येते. तर ती आल्यानंतर फक्त इतकंच सांगायचं की 12 ते 17 खूप महत्वाचं काम आली. आम्ही एकदम सगळं एकदम मस्त मॅडम. नाईस हेअर कट. थँक यू. हे पण छान आहे गळ्यातलं. थँक यू. माने मॅडम म्हणजे दुर्गे भवानी सूड सूड मालक मालक ते. मॅडम तुम्हाला माहितीये ना 12 ते 17 आमचं महत्वाचं काम आहे सगळ्यांचं. अच्छा, कंपनीचं खूप महत्वाचं काम आहे. सरांनी सांगितलं कंपनीचं काम आहे, तर मी माझ्या मिस्टरांना कळवलं की मला घरी यायला अजिबात वेळ मिळणार नाही. तर तुम्ही मॅडम येऊ का? या ना, ते बोलायचं होतं थोडं. बोला. 12 ते 17 मॅडम. 12 ते 17 म्हणजे एकदम म्हणजे 12 ते 17च. सॉरी 12 ते 17 बिझी काय नाही, दुसरं काय नाही, एकदम 12 ते 17 ही आहे. म्हणजे तुम्हाला खोटं वाटल, माझी सख्खी बायको प्रेग्नेंट आहे. माझी सख्खी बायको प्रेग्नेंट आहे. कॉंग्रॅच्युलेशन. ते नव्हतं नको, मला बाळ येणार आहे 12 ते 17 मध्ये. मी तिला सांगितलंय कळापूर ढकल,
बारा सतरा नंतर बाळ आलं पाहिजे, मध्ये बाळ नाही आलं पाहिजे, कारण बारा सतरा म्हणजे हे बिझी एकदम एकदम ऑफिस साठी बारा सतरा. गुड 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 बारा सतरा. आय लव्ह युअर डेडिकेशन. गुड 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 यू गो सर. गुड गुड स्वीट हार्ट. तू बस ना, तू बस ना, बसते इथे शर्वरी कुठेही बस, कुठेही बस. थँक यू. हा शर्वरी तू काही कॉफी वगैरे काही घेणार? हो आवडेल मला, आवडेल. मे आय कम इन सर? येस आय कम इन. येस सर, मी तुमच्याकडे सुट्टी मागितली होती. माझ्याकडे? येस सर. कधी? 12 ते 17 मध्ये. ओ ओ हा 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 सर. सो मला ती सुट्टी नकोय. का का का? कारण 12 ते 17 मध्ये. मॅडम ऐकताय ना? ऍक्च्युली मॅडम काय, 12 ते 17 मध्ये आमच्या कंपनीकडे खूप महत्वाचा असाइनमेंट आलाय आणि मला असं वाटतं की कंपनीचा एक प्रामाणिक एम्प्लॉई म्हणून मी कंपनीत हजर पाहिजे. करेक्ट. ऍक्च्युली काय ना मॅडम, मॅडम मी तुमच्याशी बोलतोय. ऍक्च्युली काय ना मॅडम, माझी सासू आहे ना, तिचं 12 ते 17 मध्ये ना कार्टविलचं हे आहे ऑपरेशन, कार्टविलचं कॉम्पिटिशन आहे. वय वर्ष 78 पण बाई कार्टविल मारते म्हणजे रांग 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 रांग. सो ते मला तिथे जावं लागेल. माझी बायको बोलली की तुम्ही या म्हणून, पण मी बायकोला बोलली की नाही, 12 ते 17 मॅडम, 12 ते 17 मला नाही येता येणार. म्हणजे बायको बोली तरी मी ऐकत नाही. आमचा प्रत्येक एम्प्लॉई बायको बोली तरी 12 ते 17 कुठेच जाणार नाहीये. कारण मॅडम तुम्हाला सांगतो, आता तुम्ही आलायत म्हणून तुमची उठबस चालू आहे. 12 ते 17 जर तुम्ही आला असतात सरांनी तुम्हाला काहीच विचारलं नसतं. खूप वर्कलोड असणार आहे 12 ते 17 मॅडम, कारण 12 ते 17 ओ माय गॉड वर्कलोड. मंथन? येस येस शर्वरी. हे 12 ते 17 बद्दल मला का सांगतायत सगळे? अगं ते हे आहे ना, कंपनीचं खूप महत्वाचं काम आहे ना म्हणून मला सांगायला. एक मिनिट मंथन, हे काय काय झालं? 12 ते 17 आपली ट्रिप आहे ती ह्यांना सांगितलीस का? तू पडवून ठेवलंयस का काही ह्यांना? नाही मंथन, काही झालं तरी 12 ते 17 आपण ट्रिपला चाललोय म्हणजे चाललोय, दॅट्स इट. ऍब्सोल्युटली. मी का सांगेन त्यांना 12 ते 17 चाबलं? आता कंपनीच्या हे घेणार का तू? शर्वरी तू कॉफी घेणार का? मी कॉफी सांगून येऊ, तुझी आवडती कॉफी. हा सांगू शर्वरी? शर्वरी हो ओके. सर शाबास. अरे एवढं कराल 12 ते 17 12 ते 17 12 ते 17? अरे मान्य आहे 12 ते 17 महत्वाचं काम आहे म्हणून येऊन येऊन 12 ते 17 12 ते 17 12 एवढंच बोलाल, वेगळं बोला ना. आता म्हणलं होतं तिला आता संशय आलाय आमच्यामुळे. नाही माझ्यामुळे आलाय ना, काय करू हे. सतत आपला अवयव ठोकायचा, अवयव खेचायचा मूर्ख. अरे एवढं नका ना करू की तिला संशय येईल. मी काय म्हटलं होतं की 12 ते 17 आपलं काम आहे असं तिला सांगायचं, पण तिला कळलं नाही पाहिजे की आपण सांगायचं आहे की आपण सांगितलंय म्हणून तिला कळतंय की नाही. आपण जे सांगणार आहोत ते तिला कळलं नाही पाहिजे की आपण सांगतोय, पण तिला कळलं पाहिजे की आपण सांगतोय. कळलं नाही काय चला, वेगळी अपेक्षा ठेव तुमच्याकडनं. अरे मूर्ख आहात तुम्ही, मूर्ख आहात तुम्ही. मी जेवढं सांगतोय तेवढं ऐका. आता सारखं सारखं 12 ते 17 12 ते 17 12 ते 17 असं नका बोलू. इनडिरेक्टली सांगत राहा की 12 ते 17 महत्वाचं काम आहे. कळलं? येस. बाकी मी सगळं मॅनेज करीन. हा ओके सर. गुड. येस सर. इनडिरेक्टली 12. शांत बसा. सर्वरी आली का ग तुझी कॉफी? आता काय बाहेर पडून आलायस तू? बाहेर काय नाही, कंपनीची कामं सांगून आलोय. सगळी कामं आजच्याच पूर्ण कर. 12 ते 17 आपण ट्रिपला चाललो आहोत. ऍब्सोल्युटली. आपण वेगळं. 12 ते 17 म्हणजे कुठली? बरं 12 ते 17 सप्टेंबर. म्हणजे ऑक्टोबर नाही तर? सप्टेंबर म्हटलं ना मी आता. म्हणजे ऑक्टोबर नाहीच? नाही. अरे नाही. हो हो हो. तू कॉफी घेणार? कॉफी कॉफी पण तुझ्यासाठी तर मीच कॉफी आहे. कमिंग सर. ये सर. काय आहे? ते मेहता मेहता मधल्या दुसऱ्या मेहतांचा फोन आला होता. कोणाचा फोन आला होता? मेहता मेहता मधले दुसरे मेहता. मेहता मेहता मध्ये दुसरे मेहता? हा म्हणजे ते दोघ आहेत ना, एक बारक मेहता एक थोरल मेहता. थोरल मेहतांचा फोन आला होता. काय म्हणाले? थोरल मेहता म्हणत होते एटला कारवानू तमे जो गांडा भाय.
हे बोलले मी आता तुम्हाला असं बोलले असं बोलले हा ती म्हणले मला काय कळलं नाही त्यांच्या भाषेत बोलले ते पण मला जेव्हा अंदाज लागलाय ती म्हणणं त्यांचं असं होतं नडगे हानीन तुझ्या मी एटला आजो गे गांडा भाई याच्यात नडगे हानीन मी नडगे हानीन बारा सतरामध्ये आहे ना सेमिनार ओ ओ ओ ते एटला जो 12-17 मध्ये नाही नडगे हानीन मी काम नाही झालं असं म्हणले ते असं म्हणले ते हा थोरले हे अच्छा अरे हो करेक्ट करेक्ट ते हे आहेत ना थोरले म्हणजे आमचे मोठे साहेब मोठे साहेब ते मग ते म्हणले की मी स्वतः येणार बर बर स्वतः येणार सेमिनारला मी 12-17 ला 12-17 बर 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 मी म्हणलं चालतंय की एकटे कशाला येत आहे मग सहकुटुंब सहपरिवारच घ्या मग सहकुटुंब सत्यनारायणाची महापूजा आहे ते सुद्धा असंच म्हणलं होतं की सत्यनारायणची महापूजा आहे सहकुटुंब सहपरिवार याला 12-17 12-17 मध्ये ते येणार आहेत बर 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 हे आपलं सेमिनार आहे ना बर बर आणि काही म्हणाले का ते म्हणजे काय कुठे कसलं नाही म्हणले 12-17 मध्ये फक्त म्हणले सेमिनार आहे मी येतोय स्वतः तिथे अच्छा असं म्हणाले का असं म्हणले एक मिनिट माने 12-17 कसलं सेमिनार आहे 12-17 कसलं सेमिनार आहे हे 12-17 सेमिनार कधी नाही कसलं सेमिनार आहे कसलं सेमिनार आहे सर सेमिनार आहे सर म्हणले होते तुम्ही सर देव देव या शिनीन कमलकर कमीन शिवलकर यस 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 सर हा हा आपलं जे 12-17 सेमिनार आहे त्याची फाईल आहे त्याच्यावर सही हवी आहे सर पेपर नाहीये त्याच्यात बाहेर राहिले आलो शिवलकर 12-17 कसलं सेमिनार आहे मालक काय 12-17 सेमिनार आहे होता होणार आहे आहे झाला होता आहे का होता का आहे का आहे 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 मॅडम आहे 12-17 सेमिनार आहे कसलं कसलं नटरंगीनार उडवला सेमिनार मंथन काय असतं सच अ फनी गाय सच अ फनी गाय नेहमी विनोद करतात ऐन टाइमला कसे पडतात माहित नाही पण करतात सच अ फनी गाय असं कसं नाव असेल आपल्या सेमिनारचं ते ह्याचं नाव आहे ना लावणीच्या कार्यक्रमाचं नटरंगी नार उडवी नृत्याचा बार ही माझी चतुरनार एकदम हुशार कॉफी घेणार शांत राहणार शांत राहा शिवलकर खरं खरं सांगा 12-17 कसलं सेमिनार आहे पोपट पोपट सच अ फनी गाय नेहमी विनोद करतात ऐन टाइमला कसे पडतात अजून नाही कळलं पण करतात पण पोपटचं आहे म्हणजे पोपटचं नाही ऍक्च्युली हे आहे सिम्बॉलिक आहे आमचं जे सेमिनार आहे ते ऍक्च्युली तिथे फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत आणि ते ज्या देशात ते येणार आहेत त्या देशाचं नाव पेरू आहे पेरू आणि पोपट काय खातो माने मिरच्या इवन हीज फनी माने हो 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 मिरच्या सुद्धा खातो मंथन जरा शांत राहा आता थोडस शांत राहा फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत आता हे सगळं 12-17 तेच सगळं चाललंय कोणत्या महिन्यात सप्टेंबर जुलै मे सप्टेंबर क्या रे सप्टेंबर जुलै मे सब का करताय विनोद तुम्ही शांत तो अशीच पसरू दे ना राहू दे जरा प्रत्येक वेळी ओढून तोडून का तास आहे तुमचा मंथन शांत राहा आता मी ज्याच्याकडे बोट दाखवेन त्याने उत्तर द्यायचं ओके मंथन शांत राहणार फॉरेन डेलिकेट्स येणार आहेत 12-17 कोणत्या महिन्यात येणार आहेत तू सांग
जुक्टोबर हा कोणता महिना आहे? जुलै ऑक्टोबर ऑक्टोबर एक ऑक्टोबरला आहे. एकालाही महिना माहिती नाही, एकालाही महिना माहिती नाही. सप्टेंबर आहे सप्टेंबर. मला सांगावं लागतं सगळं, मला लक्षात ठेवावं लागतं. काम चुकार माणसं, एकालाही अक्कल नाही. माझ्याकडे बघून बोल मंथन, माझ्याकडे बघून बोल. नाही ना, नाहीये खोट ना. नाही अगं, सगळी मिली भगत आहे ना इथे, कुणालाच काही माहित नाहीये ना. सर्वरी त्यांना माहिती नाहीये, हे कामाचे नाहीयेत काही. मग मी बाहेरच्यांना विचारते एक मिनिट. माने बाजूला वा. कुठनं जाताय कळण झालं. खूप काम आहे, 12 ते 17 अजिबात वेळ नाही मला. 12 ते 17 काम आजपासून सुरू करावं लागेल. कळतंय कळतंय मला, तुम्हाला खूप काम आहे मला कळतंय. मॅडम फुलपाखरू मला, मी जे विचारेन त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं. येस मॅडम. हो मॅडम. 12 ते 17 काय आहे? 12 ते 17 महत्वाचं काम आहे. महत्वाचं काय आहे काम? तेच काय काम आहे महत्वाचं? 12 ते 17 महत्वाचं काय काम आहे? सगळे आज बोलला. उत्तर द्या काय, खरं खरं सांगा 12 ते 17 काय आहे? 12 ते 17 एक महत्वाचं काम आहे कॅटरिंगचं. तुमची कंपनी फूड विकते? मूर्ख बाई आहे ही, अक्कल नाहीये यांना. बावळट सगळ्याच्या सगळ्यांना नालायक आहेत, कोणालाही कामाचं काही पडलेलं नाहीये. चकाट्या पिटाले येतात सर. अक्कल शून्य, इतर वेळी काम करत नाहीत ते नाहीत, आता 12 ते 17 मध्ये काय काम करायचं हे माहिती नाही बावळटांना. कामावरनं काढून टाकणार आहे, निघा आताच. सर एवढं बोलू नका बरं का तुम्ही, एवढं नाही करायचं का? एवढं लागतं पाणी करतोय कंपनीसाठी आम्ही. हा 2 वर्ष झाले ती लग्नाला, बायकोला जेवढा टाइम दिला नाही ना तेवढा मी कंपनीला टाइम देतोय. असंच चालू राहिलं ना कंपनीकडनं 2 पोरं उतरली मला. एवढं करतोय तुम्ही लगा वर ही करताय. सर चकाट्या पिटायला नाही येत सर. आम्ही आम्ही मनापासून काम करतो सर. विरार टू चर्चगेट, चर्चगेट टू विरार, त्यानंतर इथे 8 तास बसून काम, आणि त्यानंतर अपेक्षा असते सर घरी जाऊन पण आम्ही काम करावं. सर मुलाचा चेहरा जितका वेळ बघत नाही ना तितका वेळ ट्रेनचा चेहरा बघते सर मी. मॅडम माझी तर खूप वाट लागते, मला बॉस कधीच सुट्टी देत नाही. मी गेलो ना की असं करतात शपथ, मला कधी सुट्टी नाही दिली बॉसने. आणि आज पण आल्यावर आम्हाला काय बोलले की 12 ते 17 खूप महत्वाचं काम आहे, कोणी कुठे जायचं नाही, इथे बसून काम करायचं. आणि वर काय म्हणाले, माझी बायको येईल तिला पण तेच सांगा की खूप काम आहे 12 ते 17, मी पिकनिकला येणार नाही म्हणून. थँक्यू बने, सॉरी सर. 12 ते 17 तुम्हाला सांगतो, माझ्या घर मॅडम माझ्या घरात बाळ येणार आहे. माझं पहिलं 12 ते 17 मध्ये ही म्हणले नको नको पुढे ढकला, ती पुढे ढकला 12 ते 17 नंतर बाळ घेऊन या म्हणून. बायको माझी काळा पुढे ढकलले मॅडम यांच्या. मी काय तू कसं बघतोस तुझ्या एम्प्लॉईज बरोबर? तसं नाहीये शर्वरी. तू स्वतः राब राब राबतोस ऑफिस मध्ये, तू त्यांनाही राबवतोयस. स्वतःच आयुष्य खुंटीला टांगलंय त्यांचं, म्हणजे स्वतःही स्वप्न बघायची नाही, दुसऱ्यांनाही बघू द्यायची नाही. काय तसं नाहीये असं वागतोस तू मंथन? मला हे नव्हतं हे अपेक्षित मला तुझ्याकडून मंथन, मला काही माहित नाही. 12 ते 17 आपण ट्रिपला जातोय आणि आपल्या सोबत हे सुद्धा येत आहेत त्यांच्या कुटुंबियांना घेऊन. एवढे पैसे नाही आमच्याकडे भरायला. मग कंपनी भरेल पैसे? नाही ऑफकोर्स नाही. हे बघ ऐक, आधीच 12 ते 17 आपण ट्रिपला जातोय, बॅग पॅक कर. भारी परफॉर्मन्स आणि खूप भारी एंड, मला खूप आवडला. बघूया हा सर सिकांना तो कसा वाटलाय. प्रसाद दा वा मस्त एंड एक्सपेक्टेड होता, तिथपर्यंत तुम्ही जाताय कसं हे बघणं महत्वाचं होतं आणि ते खूप रंजक केलं तुम्ही सगळ्यांनी. एखाद्या जुन्या फार्सिकल नाटकातला एक प्रवेश चालू आहे असा फील आला, तो गिव्ह अँड टेक आणि ते बनवा बनवी फसवा फसवी मस्त होतं. वनिता जे काही तू बेरिंग पकडलंस ते फार मस्त आहे, मजा आली बघताना, वंडरफुल, सगळ्यांचाच उत्तम परफॉर्मन्स. सही फन परफॉर्मन्स होता. मला तुमची नावं खूप आवडली, शर्वरी आणि मंथन.
म्हणे काय करत होतीस ग? मजा आली पण तुला बघायला, वेगळंच काहीतरी होतं आणि दिसतेस पण खूप वेगळी नेहमीपेक्षा, छान दिसतेस, मस्त. आय थिंक इट वॉज अ गुड टीम एफर्ट. आणि 12 ते 17 आता हे हॅमर इतकं झालंय की 12 ते 17 आता 12 ते 17 छान परफॉर्मन्स 12 ते 17.